मला असं वाटतं की मी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपांच्या मागण्याला त्यांनी जी मागण्या ठेवल्या आहेत त्याच्यावर भाष्य करणार नाही, कारण कदाचित ते योग्यही असतील. पण आता कोकणातल्या चाकरमान्यांना गणपतीला गावी जाताना आडमुठी भूमिका किंवा आडकाठी येणार नाही अशीच कर्मचाऱ्यांनी वागलं पाहिजे, आणि त्या भूमिकेतनं राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेतले पाहिजेत असं माझी विनंती राज्य सरकारला राहील. आणि कुठूनही पिळवणूक आमच्या चाकरमान्यांची कोकणी माणसाची होता कामा नये, कामगारांनाही न्याय मिळावा, राज्य सरकार अशी भूमिका घेईल अशी माझी अपेक्षा आहे. पण या सगळ्यामध्ये विशेषतः कोकणातल्या जाणाऱ्या चाकरमान्यांना गणपतीसाठी भारतीय जनता पक्षाने एक व्यवस्था उभी केली आहे, आणि आम्ही जवळजवळ 750 वर बसेस यातल्या सोडतो आहोत, आणि यामध्ये आज 97 गाड्या आम्ही सोडल्या आहेत, उद्या काही गाड्या आम्ही सोडणार आहोत. मोदी एक्सप्रेस राणेसाहेबांनी त्या ठिकाणी रेल्वे सोडली आहे, मुंबई भाजपच्या वतीने आम्ही एक रेल्वे स्पेशली सोडतो आहोत. खरं तर एक रेल्वे स्पेशली यानिमित्ताने आठवड्यातून दोनदा कोकणासाठी म्हणजे मडगावपर्यंतची त्याचाही योजना करून त्याचीही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अडचण कुठे येऊ नये कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना, हा प्रयत्न भाजप म्हणून आम्ही करतोच आहोत. टोल माफीचा आत्ताचा शासन निर्णय जारी झालेला आहे खासगी वाहनांसाठी 5 तारखेपासून 19 तारखेपर्यंत, पण याची यंत्रणा तुम्हाला वाटतं आता व्यवस्थित राबवली जाईल, कारण नेहमी पोलीस आणि परिवहन विभागामध्ये गोंधळ पाहायला मिळतो स्टिकरच्या बाबतीत? गोंधळ गडबड कोणी 2-3 विभागांनी करू नये. नागरिकांना आमचं सांगणं आहे की थेट हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर घेतलेला आहे, त्यामुळे या टोलमाफीचा फायदा सगळ्यांना मिळालाच पाहिजे, आणि तो मिळेल आणि मिळावा यासाठी पहारेकरी म्हणून आम्ही काम करू. नितेश राणेंच्या वक्तव्याला कुठेतरी सुनील तटकरेंचे मित्रपक्ष आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. आज हाजी अराफत शेख जे आपलेच पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा विरोध दर्शवला आहे. पक्षांतर्गत आणि महायुतीमध्ये एकंदरीत विसंवाद म्हणता येईल? मला यावर आज भाष्य करायचं नाही, पण गगनगिरी महाराजांना कोणी धमक्या देऊ नये एवढंच मला वाटतं. सर, एसटीचा संप आहे त्यामुळे कुठेतरी मुंबईतले जे कोकणातले जे चाकरमानी आहेत त्यांची कुठेतरी खासगी ट्रॅव्हल्स लूट करतात, खूप दुपटीने पैसे घेतात. नाही, त्या खासगी ट्रॅव्हलर्सना भारतीय जनता पक्षाकडून आपल्या माध्यमातून मी थेट इशारा देतोय, कोकणातल्या चाकरमान्यांची पिळवणूक आणि लूट करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही सत्ताधारी पक्ष हे काही काळासाठी विसरू, आणि मग त्याची जबाबदारी सर्वस्वी ही त्या ठिकाणी त्या प्रायव्हेट पिळवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांची राहील, त्यांच्या दलालांची राहील. राज्य सरकार याच्यावर निर्णय करेल, पण त्यांना आमचा इशारा आहे पुढच्या काही तासामध्येच या सगळ्या गोष्टी थांबवा, भाजप नाहीतर आपलं कार्यक्रम करेल. मुंबईतील गिरणी कामगारांच्या आंदोलनाला सुरुवात होत आहे, पुन्हा एक लॉंग मार्चचा इशारा दिलेला आहे. आज अनिल परब आणि सचिन अहिर यांनी सुद्धा शिष्टमंडळाची भेट घेतली, त्यांचं म्हणणं आहे सरकार. सचिन अहिर तर यातले सगळ्यात दोषी आहेत, आणि अनिल परब जेव्हा सरकारमध्ये होते त्यांची निष्क्रियता याला कारण आहे. त्यामुळे चोर मचाय शोर असा या दोघांचा कार्यक्रम आहे. आमचा गिरणी कामगार मात्र त्या ठिकाणी अडचणीत, त्याच्या सगळ्या समस्या या सुटत नाही आहेत, आणि त्यामुळे त्याबद्दल एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादाच्या सरकारने यांच्या पात्रतेचा विषय जवळजवळ मोठ्या प्रमाणात निकाली काढला आहे. आमचे आमदार सुनील राणे त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हे कार्यक्रम केले आहेत. सर्वात जास्त घरांचं वाटप याच काळात झालं आहे, आणि त्यामुळे गिरणी कामगारांच्या अपेक्षा योग्य आहेत, आम्हीच त्या पूर्ण करू, त्यांच्याशी चर्चा जरूर करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.